शुरय भावनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे छत्रपती ग्राफिक्स। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला खूपच कडक होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही एडिट नाही करणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे बीट्स असतात गाण्याचे ते कसे ओळखायचे यावर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर भावांनो, आपण अलाईट मोशनमधून जे बनवतो व्हिडिओज त्यासाठी जो मेन पार्ट असते तो असते बीटचा, आणि ते बीट कशा प्रकारे ओळखायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर भावांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करू। त्याआधी भावांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगमध्ये काही पण अडचण असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, आणि तिथं आपल्याला तुम्ही मेसेज करू शकता। भावांनो, तुम्हाला रिप्लाय मी 100% देण्याचा प्रयत्न करेल। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत येणार आहे। तर भावांनो, तुम्हाला जर डेली PNGs मटेरियल लागत असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, तिथे तुम्हाला डेली PNGs मटेरियल जे आहे ते मिळत असते। तर भावांनो, काय अलाईट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला जो आहे इथं प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जो प्रोजेक्ट तुम्ही बनवता त्याच्यानुसार तुमची जी साईज आहे ती घेऊन घ्यायची। मी इथं 4:5:4:5 रेशो घेत आहो, आणि क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून द्यायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे इथून तुमचं जे इथं प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जे सॉन्ग आहे ते तुम्हाला सॉन्ग इथं घेऊन घ्यायचं आहे। तर मी जे आहे ते एक सॉन्ग आहे ती घेऊन घेतो। तर बघू शकते मित्रांनो, माझं जे आहे ते गणपती आला रे असं सॉन्ग आहे। तर ते सॉन्ग जे आहे ते सॉन्ग मी इथं घेतलेलं आहे। तर भावनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गचं जे नेम आहे ते नेम तुम्हाला जे आहे ते म्हणजे त्याचे जे नेमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथून असं कमी करायचं आहे, जेणेकरून ते नाव तुम्ही कमी केलं की तुमचं जे बीट्स आहेत ते तुम्हाला ओळखायला प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर मी जे आहे ते इथं फक्त जी ठेवणार आहोत। तर आपण जे आहे ते फक्त जी इथं ठेवलं। तर भावांना, तुम्हाला जे आहे ते सॉन्ग जे आहे ते इथून असं झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीला यायचं आहे आणि अशा प्रकारे इथं जायचं आहे। अशा प्रकारे गेल्यानंतर तुम्हाला असं समोर जायचं आहे। भावांनो, तुम्ही इथं बघू शकता भावांनो, इथं जे आहे ते एक मोठं हे आलेलं आहे, म्हणजे इथे एक बीट आहे। तर इथं एक आपण बुकमार्क देऊन देऊ। तर बुकमार्क कसं द्यायचं, तर इथं तुम्हाला एक प्लसवालं चिन्ह दिसतं आहे, त्यावर तुम्ही जसं क्लिक केलं तिथं तसा तुमचा जो आहे बुकमार्क तो तिथं येऊन जातो। त्यानंतर परत इथे एक बुकमार्क आहे तोसुद्धा आपण देऊन देऊ। त्यानंतर इथे एक बुकमार्क आहे तो आपण देऊन देऊ। तर अशा प्रकारे तुम्ही जे बुकमार्क ओळखू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते सॉन्ग हेडफोन लावून ऐकायचं आहे, जेणेकरून ते बीट जे आहे ते तुम्ही पूर्णपणे ओळखू शकाल। तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो बीट जे आहे ते बनवू शकता आणि तुमचं स्वतःचं जे आहे ते सॉन्ग बनवू शकता। तुम्हाला अशा प्रकारे इथं बीट्स जे आहेत ते ओळखता येतील। तर भावांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला तुम्हाला हे मी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर भावांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत धन्यवाद।